Hello students, welcome back. We are doing chapter number 3, Life Processes in Living Organism part 2, and today we are completing part 2. Let's understand sexual reproduction in plants. Ata students, magcha slide madhe apan kay baghitla asexual reproduction in plants baghitla hota. Chala tas apan suru karuya. Sexual reproduction always occurs with the help of two germ cells. Sexual reproduction मध्ये नेहमी two germ cells काय असतात involve असतात. कोणते आहेत ते? Female gametes and male gametes. त्यांना आपण काय म्हणतो ते जे दोन germ cells आहे त्यांना आपण काय म्हणतो female gametes and male gametes. Two main processes occur in sexual reproduction. आता sexual reproduction मध्ये दोन main processes आहे. कोणते कोणते आहे ते? पहिले आहे gamete formation आणि दुसरा आहे fertilization. कोणते आहे ते? Gamete formation आणि fertilization. हे काय आहे? दोन processes आहे. कोणाचे? Sexual reproduction चे. आता पहिले आपण sexual reproduction मध्ये पहिले बघूया gamete formation. Gametes are formed by the meiosis. आता gamete formation जे होणार आहे त्याच्या मध्ये कोणत्या process नी ते तयार होणार आहे? Meiosis process नी. आता meiosis process आपण कशात बघितलं होतं? Life processes in living organism part 1 चं जे chapter होतं म्हणजे chapter number 2 त्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे की कशा पद्धतीने gametes form होतात. In meiosis, chromosome number is reduced to half, hence haploid gametes are formed. आता meiosis मध्ये आपण काय बघितलं होतं की जे chromosomes आहे ते reduce होतात, कम half होतात, म्हणजे समजा 2 असेल तर तो 1 होणार आहे आणि काय form करतात, hence haploid gametes are formed. Haploid gametes काय होतात? बनतात. Next process is fertilization. Now let's see what happens in fertilization. A diploid zygote is formed in this process by union of haploid male and female gametes. आता इथे काय होतं? जेव्हा gamete formation होतं तेव्हा काय होतं? एक haploid male gamete मिळतोय आपल्याला आणि एक female gamete मिळतोय. म्हणजे जर समजा आपण 1+1 केलं तर काय मिळणार आहे आपल्याला? 2 मिळणार आहे. बरोबर की नाही? म्हणजे जर समजा हा एक आपल्याला काय मिळालेला आहे? मेल गॅमेट मिळालेला आहे आणि हा एक आपल्याला फीमेल गॅमेट मिळाला आहे. मग त्याच्याने आपल्याला काय मिळाला? डिप्लॉइड झायगोट मिळालेला आहे. लक्षात आलं का काय होतंय? म्हणजे एक मेल गॅमेट आणि एक फीमेल गॅमेट येणार आणि त्याचा झायगोट फॉर्मेशन होणार. लक्षात आलं? द झायगोट डिवाइड बाय मायटोसिस एंड एम्ब्रियो इज फॉर्म. आता काय होतं इथे? झायगोट फॉर्मेशन झाल्यानंतर तो मायटोसिस प्रोसेसनी काय होणार आहे? डिवाइड होणार आहे आणि काय फॉर्म करणार आहे? एम्ब्रियो फॉर्म करणार आहे. लक्षात आलं? द एम्ब्रियो डेव्हलप्स टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. द एम्ब्रियो डेव्हलप्स टू फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल की एम्ब्रियो जो आहे एक न्यू इंडिव्हिज्युअल मध्ये काय होणार आहे? कन्वर्ट होणार आहे. आता इथे आपण प्लांट्स घेतोय पण जर आपण ॲनिमल्स कडे गेलो, समजा मी एक एक्झाम्पल देते तुम्हाला छान लक्षात येईल की झायगोट काय असतं ते. आता जेव्हा मेल गॅमेट्स आणि फीमेल गॅमेट्स एकत्र येतात, फ्यूज होतात, युनियन होतं, तेव्हा ते काय फॉर्म करतात? झायगोट फॉर्म करतात. लक्षात आलं? आता झायगोट को कुठे? आता जर तुम्ही अंडे बघितले, एग बघितले, तर एग मध्ये एक येल्लो पार्ट असतो आणि एक व्हाईट पार्ट असतो. बरोबर की नाही? तो जो येल्लो पार्ट आहे तो काय आहे? झायगोट आहे. काय आहे तो? झायगोट आहे. आणि त्याच्यामध्ये मियोटिक डिव्हिजन स्टार्ट होईल. मायटोसिसची जे डिव्हिजन आहे ते होणार, तो एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट होणार. एम्ब्रियो मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर एक न्यू चिकन म्हणजे जे कोंबडीचं पिल्लू असतं ते येणार. हे काय झालं? एक एक्झाम्पल होता ॲनिमल सेलनी. मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की झायगोट काय असतं आणि एम्ब्रियोनी काय कशा पद्धतीने न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होणार. लक्षात आलं? सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं हे आपण इन शॉर्ट मध्ये बघूया. टू पॅरेंट्स, दॅट इज मेल पॅरेंट अँड फिमेल पॅरेंट्स आर इन्वॉल्व इन दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन. ह्या रिप्रोडक्शन मध्ये दोन पॅरेंट्स इन्वॉल्व असतात, मेल पॅरेंट्स अँड फिमेल पॅरेंट.
fusion of male gametes of male parent and female gametes of female parent occurs. इथे fusion होतं male gametes आणि female gametes, जे एक male gamete पप्पांकडून येतात आणि फीमेल गॅमेट्स कोणाकडून येतात, मम्मीकडून येतात. ड्यू टू दिस न्यू इंडिव्हिज्युअल ऑलवेज हॅव द रिकम्बाइंड जीन्स ऑफ बोथ द पॅरेंट्स. आता इथे काय होतं, जे पण न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होतं म्हणजे जे पण मुलं असतात त्यांच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ असतं. कोणाचं कॉम्बिनेशन असणार आहे, एक पप्पांच्या जीन्सचं कॉम्बिनेशन आणि मम्मीच्या जीन्सचं कॉम्बिनेशन त्यांच्यामध्ये असतं. हेन्स द न्यू इंडिव्हिज्युअल शोज सिमिलॅरिटीज विथ द पॅरेंट्स फॉर सम कॅरेक्टर्स अँड हॅव सम कॅरेक्टर्स डिफरंट देन बोथ पॅरेंट्स. आता ह्याच्यामुळे काय होतं की थोडे जीन्स पप्पांकडून येतात, थोडे जीन्स मम्मीकडून येतात, ते कंबाईन होतात, मिक्सअप होतात आणि न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म होतं. ह्याच्यामुळे काय होतं की काही सिमिलॅरिटीज पप्पांसारख्या असतात, मम्मीसारख्या असतात, काही डिफरन्सेस असतात म्हणजे जे तुम्हाला तुमच्या पॅरेंट्ससोबत सिमिलर नसतं म्हणजे डिफरंट असतं. Diversity in the living organisms occur due to genetic variation. जेवढी पण व्हेरिएशन आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये दिसते, डायव्हर्सिटी आपल्याला दिसते, हे कशामुळे दिसते की जेनेटिक व्हेरिएशनमुळेच दिसणार. का बरं, कारण काही जीन्स आपले पप्पांकडून येतात, काही जीन्स मम्मीकडून येतात. मग असं हे जे आहे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये होत असतं आणि जे न्यूबॉर्न बेबीज असतात, न्यूबॉर्न जनरेशन असते, त्याच्यामध्ये डिफरन्सेस आपल्याला जाणवतात. ह्याचा अभ्यास आपण जेनेटिक्स करताना केला होता, त्याच्यानंतर हेरिडिटीचा चॅप्टर आपण जेव्हा करत होतो तेव्हा पण आपण बघितलं होतं. मग हे जे डायव्हर्सिटी आहे, ही जी त्याचं मूळ कारण जे आहे ते काय आहे, जेनेटिक व्हेरिएशन. कारण आपले जेनेटिक्स आपल्या मम्मीसारखं नसणारे, आपलं पप्पांसारखं नसणारे, त्याला आपण काय म्हणतो, जेनेटिक व्हेरिएशन्स. आता जेनेटिक व्हेरिएशन हेल्प्स द ऑर्गॅनिझम टू ऍडजस्ट विथ द चेंजिंग एन्व्हायरमेंट अँड देअर बाय टू मेंटेन देअर एक्झिस्टन्स. आता हे जे जेनेटिक व्हेरिएशनमुळे काय होतं, जे पण ऑर्गॅनिझम आहे ते स्वतःला ऍडजस्ट करू शकतो बदलत्या वातावरणामध्ये, म्हणजे चेंजिंग एन्व्हायरमेंट जे आहे त्याच्यासोबत स्वतःला काय करू शकणार आहे, तो ऍडजस्ट करू शकणार आहे. ह्याच्यामुळे तो त्याचं एक्झिस्टन्स मेंटेन करू ठेवू शकतो, म्हणजे जनरेशन टू जनरेशन ते जिवंत राहू शकतं. म्हणजे पहिली पिढी, दुसरी पिढी, तिसरी पिढी, हे काय आहे, जेनेटिक व्हेरिएशनमुळेच शक्य झालेलं आहे. ड्यू टू दिस प्लांट्स अँड ॲनिमल्स कॅन सेव्ह देमसेल्फ फ्रॉम बीइंग एक्स्टिंक्ट. ह्याच्यामुळेच जेनेटिक व्हेरिएशनमुळेच काय होणार आहे की हे जे प्लांट्स आणि ॲनिमल्स आहे ते स्वतःला जपून ठेवू शकता, म्हणजे विलुप्त होण्यापासून, म्हणजे ते नष्ट होण्यापासून वाचण्यासाठी जेनेटिक व्हेरिएशन गरजेचं आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे, गरजेचं आहे. स्टुडंट्स, कॅन यू रिमेंबर दिस फ्लावर? इट्स अ हिबिस्कस फ्लावर. बरोबर, हा कोणता फ्लावर आहे, हिबिस्कसचा फ्लावर आहे आणि त्याचे प्रत्येक पार्ट इथे काय केलेला आहे, सेपरेट केलेला तुम्हाला दाखवलेला आहे. आणि सेम एक्सपेरिमेंट्स आपण आपल्या वर्गांमध्ये पण केलेले आहे, बरोबर की नाही. इट कन्सिस्ट ऑफ फोर फ्लोरल वॉल्स ऍज कॅलेक्स, कोरोला, एन्ड्रोशियम अँड गायनेशियम, अरेंज इन अ सिक्वेन्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड. म्हणजे कॅलेक्स असतं, कॅलेक्सच्या आतमध्ये काय असणार आहे, कोरोला असणार आहे, कोरोलाच्या मध्ये काय असणार आहे, एन्ड्रोशियम असणार आहे, गायनेशियम असणार आहे. आता आपण पुढे थोडस डिटेलमध्ये आपण बघणार आहोत. We have taken a cross section of a flower and let's see the female reproductive part of the flower. Now this portion is called as pistil. Pistil la carpels pan mhantat ani ha kay ahe, female reproductive part hai. Kay ahe, female reproductive part. Tyachyamadhe kay included hai, tip portion is called as stigma. He ha jo tube like structure ahe tyala kay mhantat, style mhantat. Ani ha jo bottom cha portion ahe tyala mhantat ओव्हरी. लक्षात आलं काय आहे, गायनेशियम मध्ये काय काय इन्क्लूड आहे. गायनेशियमला आपण कार्पेल्स पण म्हणतो. कार्पेल्स मध्ये काय काय इन्क्लुडेड असणार आहे, स्टिग्मा इन्क्लुडेड आहे, स्टाईल इन्क्लुडेड आहे आणि ओव्हरी. म्हणजे हे जे तीन आहे, स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी, दीज आर द फिमेल रिप्रोडक्टिव्ह
पार्ट्स यांना आपण काय म्हणतो, फीमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स म्हणतो. नेक्स्ट, नाउ लेट्स चेक आउट द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स ऑफ द फ्लावर. इट्स अ स्टेमिन. मेल रिप्रोडक्टिव्ह पार्टला काय म्हटलं जातं, स्टेमिन म्हटलं जातं, आणि त्याचं नाव काय आहे, एन्ड्रोशियम. हा जो पोर्शन आहे ह्याला म्हणतात अँथर. त्या पोर्शनला काय म्हणतात, अँथर. आणि हे जे फिलामेंट स्टेक दिसत आहे त्याला काय म्हणतात, फिलामेंट. त्याला काय म्हणतात, फिलामेंट. लक्षात आलं का काय काय आहे एन्ड्रोशियम मध्ये, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट मध्ये स्टेमिन येणार आहे. स्टेमिन मध्ये काय काय इन्क्लुडेड आहे, अँथर अँड फिलामेंट. Now, androecium and gynoecium are called essential valves because they perform the function of reproduction. Androecium आणि gynoecium जेव्हा आपण एकत्र घेतो तो आपण काय म्हणतो, essential valves. आता ते काय आहे, गरजेचे essentials आहे. का बरं, कारण ते reproductionचं काम करता. काय कोणतं काम करतात, रिप्रोडक्शनचं. आणि आता ह्याच्यामध्ये हा जो पोर्शन आहे, हा जो पोर्शन आहे ह्याला आपण गायनेशियम म्हणणार आहे, आणि हा जो पोर्शन आहे हा कोणता आहे, एन्ड्रोशियमचा आहे. लक्षात आलं का, त्याला काय म्हटलं जातं, असेन्शियल व्हॉल्व्स. कॅलेक्स अँड कोरोला आर कॉल्ड एज ऍक्सेसरी व्हॉल्व्स बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्शन ऑफ इनर व्हॉल्व्स. कॅलेक्स आणि कोरोला जे आहे त्याला ते काय आहे, ऍक्सेसरी व्हॉल्व्स आहे. कारण ते जे इनरचे पार्टचे जे ऑर्गन्स असतात त्यांना काय करत असतात, ते प्रोटेक्ट करत असतात. म्हणून मेंबर्स ऑफ कॅलेक्स आर कॉल्ड एज सेपल्स अँड दे आर ग्रीन इन कलर. सेपल्स जे आहे ते कोणत्या कलरमध्ये असणार आहे, ग्रीन कलरमध्ये असणार आहे. आणि मेंबर्स ऑफ कोरोला आर कॉल्ड एज पेटल्स. आणि कोरोलाचे जेवढे पण मेंबर्स असतात त्यांना काय म्हटलं जातं, पेटल्स म्हटलं जातं. अँड दे आर वेरियसली कलर्ड. ते कसे असतात, वेरियसली कलर्ड. त्यांना खूप सारे रंग दिलेले असतात, म्हणजे ते आपल्याला रेड मध्ये मिळतात, पिंक आहे, येल्लो आहे, पर्पलिश कलर आहे, व्हाइट कलर आहे. हे काय आहे, पेटल्स आहे. A flower is called as bisexual if both whorls, that is androecium and gynoecium, are present in the same flower. Example, hibiscus. Jar flower madhe androecium ani gynoecium, manje androecium ani gynoecium jar ekach flower madhe astil tar tela kay mhantat, bisexual flower mhantat. Kay mhantat, bisexual flower. Ani tase example konte konte ahe, hibiscus ek example ahe. Ajun example jar aplyala ghyayche tharle tar आपण काय घेऊ शकतो, टोमॅटो आहे, मस्टर्ड म्हणजे मोहरी आहे, मँगोचे ट्रीज आहे, रोज आहे, सनफ्लावर आहे. हे सुद्धा प्लांट्स जे आहे, फ्लावरिंग प्लांट्स जे आहे ते कोणते आहे, बायसेक्शुअल आहे. काय आहे, बायसेक्शुअल. अ फ्लावर इज कॉल्ड एज युनिसेक्शुअल इफ एनी वन ऑफ द अबव मेन्शन टू व्हॉल्स इज प्रेझेंट इन द फ्लावर. आता युनिसेक्शुअल म्हणजे काय, जर समजा त्या फ्लावर मध्ये म्हणजे फुलामध्ये दोन्ही पैकी एकच असेल, म्हणजे एन्ड्रोशियम असेल नाहीतर गायनेशियम असेल, अशा फ्लावर्सला काय म्हणतो आपण, युनिसेक्शुअल म्हणतो. इफ ओनली एन्ड्रोशियम इज प्रेझेंट इट्स इज अ मेल फ्लावर, अँड इफ ओनली गायनेशियम इज प्रेझेंट फ्लावर इज फिमेल फ्लावर. आता इथे काय होतं, युनिसेक्शुअल फ्लावर्स जे असतात त्याच्यामध्ये काय असणार आहे, जर समजा एन्ड्रोशियम असेल तर त्याला आपण काय म्हणणार, मेल फ्लावर म्हणणार. आणि जर समजा गायनेशियम असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, फिमेल फ्लावर असे म्हणणार आहोत. आता इथे पपायाचे एक्झाम्पल दिलेलं आहे. फिमेल फ्लावर मध्ये इथे तुम्हाला खाली ओवरी दिसेल, बरोबर की नाही, इथे खाली ओवरी दिसते. पण मेल फ्लावर्स मध्ये ओवरी दिसणार नाही, म्हणजे फक्त तुम्हाला अँथर आणि फिलामेंट पोलन ग्रेन्स असेच दिसणार आहे. दोघांमधला फरक इथे तुम्हाला दिसेलच. अजून एक्झाम्पल जर आपल्याला घ्यायचे असतील युनिस सेक्शुअलचे, तर काय काय येणार आहे, कुकुंबर म्हणजे काकडी येणार आहे, वॉटरमेलन म्हणजे आपलं कलिंगड येणार आहे, मेज म्हणजे मका येणार आहे, पम्पकिन म्हणजे डांगर येणार आहे. हे सगळे प्लांट्स जे आहे ते काय आहे, युनिसेक्शुअल आहे. काय आहे, युनिसेक्शुअल. आता मेनी फ्लावर्स हॅव द स्टेक फॉर सपोर्ट कॉल्ड एज पेडिकल अँड सच फ्लावर्स आर कॉल्ड एज
ऑलरेडी सिलिएट. आता काही फ्लावर्स जे असतात त्यांच्यामध्ये काय असणार आहे, स्टेक असणार आहे. स्टेक म्हणजे काय, फ्लावरला सपोर्ट म्हणून एक दांडी असते, त्याला काय म्हणणार आहे, स्टेक. आणि त्याला आपण पेडिकल पण म्हणतो. हे सपोर्ट करण्यासाठी असतं, फ्लावरला सपोर्ट करण्यासाठी असतं. आणि अशा फुलांना काय म्हणणार आपण, पेडिसिलिएट. काय म्हणणार आहे, पेडिसिलिएट. लक्षात आलं का, पेडिसिलिएट. आणि जर समजा विदाउट स्टेक असेल, वेर एज फ्लावर्स विदाउट स्टेक इज कॉल्ड एज सिसिल्स. आणि ज्यांना दांडी नसते सपोर्ट साठी, त्यांना आपण काय म्हणणार आहे, सिसिल म्हणणार आहे. काय म्हणणार आहे, सिसिल्स. मेंबर्स ऑफ गायनेशियम आर कॉल्ड एज कार्पेल्स. दे मे बी सेपरेट ऑर युनायटेड. ओव्हरी इज प्रेझेंट ऍट द बेसल एंड ऑफ ईच कार्पेल. अ हॅलो स्टाईल कम्स अप फ्रॉम द ओव्हरी. सिग्मा इज प्रेझेंट ऍट द टिप ऑफ द स्टाईल. ओव्हरी कंटेन्स वन ऑर मोर ओव्हुल्स. आता आपण गायनेशियम जर बघतोय, गायनेशियमला आपण काय म्हणतो, कार्पेल्स म्हणतो. बरोबर की नाही? आता कार्पेल्स मध्ये काय, बॉटम मध्ये म्हणजे पेसलच्या एंड वरती काय आहे, ओव्हरी. ओव्हरी पासून एक ट्यूब लाईक स्ट्रक्चर क्रिएट होतो, त्याला आपण स्टाईल म्हणतो. आणि टॉप वरती, टिप वरती काय आहे, स्टिग्मा आहे. बरोबर की नाही? आता ही जी ओव्हरी आहे, हा जो पोर्शन आहे हा ओव्हरीचा आहे. त्याच्यामध्ये ओव्ह्युल्स आहे, हे छोटे छोटे काय आहे, ओव्ह्युल्स आहे. आता हे एक पण असू शकतं आणि मेनी पण असू शकतं, म्हणजे जास्त पण असू शकतात. आता आपण काय बघितलं की ओव्ह्युल्स जे आहे एकापेक्षा जास्त असू शकतात ओव्हरी मध्ये. आता एम्ब्रियो सॅक इज फॉर्म्ड इन ईच ओव्ह्युल बाय मियोसिस. आता एम्ब्रियो सॅक काय होणार आहे, फॉर्म होणार आहे मियोसिसच्या प्रोसेसनी प्रत्येक ओव्ह्युल मध्ये. आता इथे हे जे ओव्हरीजचे मध्ये ओव्ह्युल्स तुम्हाला दिसलाय, हे प्रत्येकामध्ये काय फॉर्म करणार आहे, एम्ब्रियो सॅक फॉर्म करणार आहे. इच एम्ब्रियो सॅक कन्सिस्ट ऑफ अ हॅप्लॉइड एग सेल अँड टू पोलार न्यूक्लियाइज. आता हे जे एम्ब्रियो सॅक फॉर्म झालेला आहे, हा जो आहे हा काय आहे, एम्ब्रियो सॅक फॉर्म झालेला आहे. साईडनी ऑरेंज कलरचा दिसतोय की नाही? बर, त्याच्यामध्ये हॅप्लॉइड एग सेल असणार आहे. हा जो पोर्शन आहे हा काय आहे, हॅप्लॉइड एग सेलचा आहे. कशाचा आहे, हॅप्लॉइड एग सेलचा. आणि त्याच्यामध्ये टू पोलार न्यूक्लियाय काय होणार आहे, फॉर्म होणार आहे. टू हॅप्लॉइड पोलार न्यूक्लियाय फॉर्म होणार आहे. पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर आर ट्रान्सफर टू द स्टिग्मा. दिस इज कॉल्ड एज पॉलिनेशन. पॉलिनेशन काय आहे, जेव्हा आपण पोलन ग्रेन्सला स्टिग्मा पर्यंत ट्रान्सफर करतो तेव्हा. आता पॉलिनेशन अकर्स विथ द हेल्प ऑफ अ अबायोटिक एजंट सच एज विंड, वॉटर अँड बायोटिक एजंट्स इन्सेक्ट्स अँड अदर अॅनिमल्स. आता पॉलिनेशन कशाच्या मदतीने केलं जातं बघा, अबायोटिक एजंट्स असतात, विंड आहे, वॉटर आहे. आणि बायोटिक एजंट्स कोणते आहे, जसे इन्सेक्ट्स आहे, अदर अॅनिमल्स आहे, ज्यांना पोलन ग्रेन स्टिग्मा पर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आता जेव्हा सीझन असेल तेव्हा काय होतं बघा, स्टिग्मा बिकम स्टिकी ड्यूरिंग पॉलिनेशन. पोलन जर्मिनेट वेन दे फॉल अपॉन सच स्टिकी सबस्टेन्सेस. आता काय होतं, जेव्हा फेवरेबल कंडिशन्स असतात, सीझन असेल, बरोबर की नाही, तेव्हा स्टिग्मा जो आहे तो काय होणार आहे, स्टिकी बनणार आहे. काय बनणार आहे, स्टिकी बनणार आहे. आणि स्टिकी बनल्यानंतर ते पोलन ग्रेन्स त्याच्यावर चिटकून बसणारे, चिटकल्यानंतर ते स्वतःला ग्रो करण्याचा प्रयत्न करतात. आता इथे ह्या डायग्राम मध्ये इथे पोलन ट्यूब तुम्हाला दिसत नाही, पण इथे तुम्हाला काय दिसते, पोलन ट्यूब दिसते. आता हे ह्या पोलन ट्यूब काय होणार आहे, जर्मिनेट होणार आहे, ग्रो करणार आहे. अ लॉन्ग पोलन ट्यूब अँड टू मेल गॅमेट्स आर फॉर्म. द पोलन ट्यूब कॅरीज मेल गॅमेट्स. आता ही जी पोलन ट्यूब आहे ती काय करणार आहे, जे मेल गॅमेट्स आहे, म्हणजे मेल गॅमेट्स इथे हे जे दिसतंय हे काय आहे, मेल गॅमेट्स आहे. आणि ते कॅरी करणार आहे. लक्षात आलं का, पोलन ग्रेन्स कशा पद्धतीने खाली ट्यूब पर्यंत पोहोचवले जातात, ओव्हरी पर्यंत पोहोचवले जातात. पोलन ट्यूब रीचेस द एम्ब्रियो सॅक वाया स्टाइल. टिप ऑफ द पोलन ट्यूब बर्स्ट अँड टू मेल गॅमेट्स आर रिलीज्ड इन द एम्ब्रियो सॅक. मग काय होतं, आता हे जे ट्यूब्स आहे,
या ट्यूबच्या मदतीने हे जे मेल गॅमेट्स होते हे मेल गॅमेट्स कुठपर्यंत आणले गेले, एम्ब्रियोच्या सॅक पर्यंत आणले, आणि एम्ब्रियोच्या सॅक पर्यंत पोहोचल्यानंतर ते ट्यूब जी आहे ती काय होते, बस्ट होते, आणि त्याच्यामधले मेल गॅमेट्स कुठे पोहोचवले जात आहे, त्या ओव्हुल्समध्ये पोहोचवले जात आहे. वन ऑफ द मेल गॅमेट्स युनाइट विथ द एग सेल टू फॉर्म झायगोट. आता ह्याच्यातला एक जे दोन मेल गॅमेट्स आपण नेतोय बरोबर की नाही, आता त्याच्यामधला एक जो आहे तो एग सेल सोबत युनाइट करून झायगोट बनवणार आहे. झायगोट बनल्यानंतर तिथे ते काय झालंय, फर्टिलायझेशन झालंय बरोबर की नाही. आता सेकंड मेल गॅमेट युनाइट विथ द टू पोलार न्यूक्लियाय अँड एंडोस्पर्म इज फॉर्म. आता इथे काय होतं, ते जे दुसरं म्हणजे दोन काय आले होते, दोन मेल गॅमेट्स आले होते, एक काय करणार आहे, एक एक सोबत रिएक्ट करणार आहे, युनाइट करणार आहे, आणि जो दुसरा होता तो पोलार न्यूक्लियाय सोबत काय करणार आहे, फ्यूज होणार आहे, युनाइट होणार आहे, आणि काय बनवणार आहे, इथे एंडोस्पर्म तयार होणार आहे, आणि इथे झायगोट फॉर्म होणार आहे. ऍज टू न्यूक्लियाय पार्टिसिपेट इन दिस प्रोसेस इट इज कॉल्ड एज डबल फर्टिलायझेशन. आणि ह्या पद्धतीचं जेव्हा फर्टिलायझेशन होत असतं त्याला आपण काय म्हणणार आहे, डबल फर्टिलायझेशन म्हणणार आहोत. लक्षात आलं का काय झालं, हे जे दोन मेल गॅमेट्स होते त्यांना आपण कुठपर्यंत पोहोचवलंय, ओव्हुल्स पर्यंत पोहोचवलंय. ओव्हुल्स मध्ये गेल्यानंतर काय होतं, आपल्याला आपण ओव्हुल्स बघितले, त्याच्यामध्ये एक सेल असतात आणि पोलार न्यूक्लियाय असतात, त्याच्यातला एक जो आहे तो एक सेल सोबत रिएक्ट करून काय बनवणार आहे, झायगोट बनवणार आहे, आणि दुसरा पोलार न्यूक्लियाय सोबत रिएक्ट करून एंडोस्पर्म बनवणार आहे. लक्षात आलं काय आहे, जेव्हा अशा पद्धतीने दोन न्यूक्लियाय पार्टिसिपेट करता तेव्हा ह्या पद्धतीच्या फर्टिलायझेशनला डबल फर्टिलायझेशन असे म्हटलं जातं. नाव लेट सी द रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन कशा पद्धतीने होतं ते बघतोय आपण. पोलन ग्रेन्स आले, पोलन ग्रेन्स मध्ये दोन सेल असतात, एक ट्यूब सेल असते, ट्यूब सेल ओव्ह्युल पर्यंत पोहोचवली गेली, ओव्ह्युल नंतर जे जर्मिनेटिव सेल्स असतात ते कशामध्ये डिवाइड झाले, टू सेल्स तयार झाले, बघितले की नाही, टू सेल्स तयार झाल्यानंतर हे जे दोन स्पर्म सेल्स होते ते एक एक करून एक एग कडे गेलं, एक पोलार न्यूक्लियाय कडे गेलं, एंडोस्पर्म फॉर्म झाला, झायगोट फॉर्म झाला. आता फर्टिलायझेशन ओव्ह्युल मध्ये झाली, आता ते सीड्स मध्ये कन्वर्ट होत आहे बरोबर की नाही. सीड मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर हळूहळू ओव्हरी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, फ्रूट मध्ये कन्वर्ट होणार आहे. लक्षात आलं, ओव्हुल्स डेव्हलप इन टू सीड्स अँड ओव्हरी इन टू फ्रूट आफ्टर फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन नंतर काय होतं, ओव्हुल्स सीड्स मध्ये कन्वर्ट केले जातात आणि ओव्हरी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, फ्रूट मध्ये कन्वर्ट होणार आहे. Seeds fall upon the ground when the fruit breaks up and they germinate in the soil under favorable condition. आता आपण समजा बी लावली, बी लावल्यानंतर आपण काय करतो, पाणी देतो, फेवरेबल कंडिशन्स प्रोड्यूस करतो बरोबर की नाही, की त्या सीडला ग्रो करण्यासाठी आपण फेवरेबल कंडिशन्स जर दिल्या तर ती सीड्स काय होणार आहे, ग्रो करणार आहे. Zygote develops at the cost of fruit stored in endosperm of the seed and thus a new plantae is formed. आता इथे काय होतं, झायगोट फॉर्मेशन हे कशावरती डिपेंड करतं, की एंडोस्पर्म मध्ये किती अमाऊंट मध्ये काय प्रेझेंट आहे, स्टार्च प्रेझेंट आहे, फूड प्रेझेंट आहे, त्याच्याने न्यू प्लांटे जे पण ग्रो करणार आहे त्याची डेव्हलपमेंट डिपेंड करणार आहे. आता हे जे आहे हे काय आहे, एंडोस्पर्म आहे, त्याच्यामध्ये फूड स्टोअर केले जाणार आहे, आणि ह्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो, सीड जर्मिनेशन म्हणतो. आता इथे काय होणार, आता इथे एक्झाम्पल दिलेले जे आहे ते बघा, सीड लावल्यानंतर फेवरेबल कंडिशन्स जसं जसं त्याला मिळते, मॉइश्चर असेल, वॉटर असेल, हळूहळू एम्ब्रियो ग्रो करतं आणि हे जे एंडोस्पर्म आहे त्याच्यामधल्या स्टार्चचा यूज करून, फूडचा यूज करून हे जे प्लांट आहे ते काय करणार आहे, हळूहळू ग्रो करणार आहे. ह्यालाच आपण काय म्हणतो, सीड जर्मिनेशन. काय म्हणतो आपण ह्याला, सीड जर्मिनेशन. समजलं?